नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बातमी आणि बरंच काही या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातीला ही महत्त्वाची घडामोड आपण बघणार आहोत। नारायण राणे संदर्भातली बातमी। बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचणार असं नारायण राणे म्हणतात। कोर्टात खेचण्यासाठी आमच्या वकिलांनी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवी दिल्लीमध्ये ही माहिती दिलेली आहे। कोकणामध्ये जे काही नारायण राणेंबाबत घडलं, उशिरा त्यांना अटक करण्यात आली, त्यानंतर जामीन दिला गेला, या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्याबाबत नारायण राणेंनी वक्तव्य केलंय की त्या अधिकाऱ्यांना आता कोर्टात खेचलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काय सांगाल सविस्तर? स्वर्णा, आज दिल्लीमध्ये नारायण राणे यांची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य दिलं आणि त्यांनी म्हटलंय की त्या पद्धतीने ज्यांना अटक झाली होती त्यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारचा नोटीस पोलीस विभागाच्या वतीनं देण्यात आला नव्हता। अशा वेळी ही सर्व कारवाई बेकायदेशीरपणे झाली होती आणि कुठल्याही या कारवाईला कायद्याचा आधार नव्हता। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार आहे। आमच्या वकिलानं ती सर्वीची तयारी सुरू केलेली आहे। लवकरच केव्हा कोर्टात जाणार याची ही घोषणा आम्ही करू, पण या अधिकाऱ्यांना निश्चितपणे आम्ही कोर्टात खेचणार अशा पद्धतीचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केलेलं आहे। त्यामुळे आता ज्या ज्या अधिकाऱ्यांचे नाव पुढे आलेलं आहे, उदाहरणार्थ नाशिकच्या कमिशनरांचे नाव पुढे आहे, त्यानंतर रत्नागिरीचे आणि सोबतच सिंधुदुर्गाचे दोन्ही इथले पोलीस अधीक्षक यांचेही नावांचा उल्लेख या कारवाई दरम्यान होणे शक्यता आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई कोर्टांनी करावी, कारण की एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात कुठलाही पुरावा नसताना आणि ज्या पद्धतीने कुठलाही नोटीस न देता आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कोर्टात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टात या सगळ्या अधिकाऱ्यांना खेचणार अशा प्रकारचं वक्तव्य देऊन एक प्रकारे नारायण राणे यांनी पुन्हा आपली जे मॅन झालेलं शस्त्र आहे, मॅनरली तलवार जी आहे ते पुन्हा उघडलेली आहे आणि अशा विरुद्ध आता पोलीस विभाग विरुद्ध नारायण राणे असंही चित्र आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। असीम सर, तुम्ही काय सांगाल? नारायण राणे असं म्हणतायत की त्यांच्या विरोधात अटकेची जी कारवाई झाली ती बेकायदेशीर होती आणि ज्यांनी ही कारवाई केली त्यांना आता कोर्टात खेचलं जाईल। याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात। एक तर ज्या कलमांखाली अटक झाली ते कलम योग्य लावण्यात आले होते का, आणि दुसरी गोष्ट असते की ते त्या कलमांची अंमलबजावणी करत असताना जी कारवाई झाली ती कारवाई योग्य आणि आवश्यक होती का। याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसते की जे कलम लावण्यात आलेले आहे ते योग्यच होते, कायदेशीर दृष्टिकोनातून ते बरोबर होते। कारवाई जी झालेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल मात्र विचार करता येऊ शकतो। ज्या पद्धतीने त्यांना अटक झालेली आहे ती करण्याच्या आधी कलम 41 सीआरपीसी नुसार त्यांना नोटीस दिली होती का, हा एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो। असीम सर क्षमा करा, मध्ये थांबवून तुम्हाला सांगते, ते असंच म्हणतायत की कुठलीही नोटीस मला पाठवली गेली नाही आणि जी कारवाई झाली ती सुद्धा कायदेशीर नव्हती। नोटीस न पाठवणे हा एक कायदेशीर कमतरतेचा भाग असू शकतो, पण त्याच्यामुळे संपूर्ण कायदेशीर कारवाई बेकायदेशीर ठरू शकत नाही। त्यामुळे इरेग्युलॅरिटी म्हणजे अनियमितता आणि बेकायदेशीरता म्हणजे इलिगॅलिटी, याच्यामध्ये फरक असतो हे समजून घेतलं पाहिजे। नारायण राणेंच्या संदर्भात इरेग्युलॅरिटी काही झाली असू शकते, पण त्यासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का हा जर प्रश्न आपण विचारला तर कायद्याच्या दृष्टीने सगळ्या अधिकाऱ्यांना गुडफेथ म्हणजे सद्भावनेने केलेल्या कृतीसाठी संरक्षण असते। कोणी कोणावरही काय सरकारी अधिकाऱ्यांवर जर केसेस करायला लागले ते अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून करू शकणार नाही, त्यामुळे त्यांना गुडफेथ मध्ये संरक्षण दिलेलं आहे की त्यांनी सद्भावनेने सदहेतूने केलेली जी कृती आहे त्याबद्दल त्यांना कोणी अरेस्ट करू शकत नाही, त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही। पण मी जसं सांगितलं की काही कायदेशीर अनियमितता ज्या आहेत त्याच्या संदर्भात नक्कीच बोललं जाऊ शकते, पण त्याच्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का आणि अधिकारी त्याच्यामध्ये दोषी ठरतील का हा एक कायदेशीर क्लिष्टतेचा प्रश्न नारायण राणे आता पुढे आणत आहेत। मला वाटते की त्याची काय प्रक्रिया होईल ते नक्कीच आपल्याला बघायला मिळेल। हो असीम सर, अजून एक विषय आहे की वारंवार चर्चा झाल्या, म्हणजे आज नारायण राणेंनी आज दिल्लीमध्ये प्रतिक्रिया दिली त्यात उल्लेख केलेला नाही, पण वारंवार चर्चा झाल्या की राजकीय दबावामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, तर याच्याविषयी नारायण राणे जी तक्रार करणार आहेत त्यात वाच्यता होऊ शकते का आणि तशी काही कारवाई पोलिसांवर म्हणजे तशी चौकशी आणि मग कारवाई होऊ शकते का?
चौकशी या प्रकरणाची नक्कीच केली जाऊ शकते, परंतु पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता मला कमी वाटते. जर उच्च न्यायालयात ते थेट गेले तर यासंदर्भात पोलिसांच्या कारवाईबद्दल काही निरीक्षण नोंदवले जाऊ शकतात, ताशेरे ओढले जाऊ शकतात, परंतु पोलिसांना दोषी धरेपर्यंत काही न्यायालयाच्या निष्कर्षाप्रत पोहोचणार नाही जसं नारायण राणे यांची अपेक्षा आहे. त्यामुळे मला असं वाटते की हा परत एक निवडणुकीच्या निमित्ताने केले गेलेला कायदेशीर स्टंट ठरेल आणि याच्यातून खूप काही निष्पन्न होणार नाही. हो असीम सर, एकच अजून शेवटचा प्रश्न. एका केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य, त्याच्या उमटलेल्या प्रतिक्रिया, दाखल झालेला गुन्हा आणि आता अधिकाऱ्यांवर नारायण राणे म्हणतात की कारवाई करणार किंवा त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार, या सगळ्यातले कच्चे दुवे काय आहेत? कच्चा दुवा सगळ्यात महत्वाचा आहे की जर कलम 41 क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार नारायण राणेंवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना नोटीस दिलेली नसेल, कारणे दाखवा म्हणून त्यांना वेळ दिलेला नसेल, तर ते एक महत्वाचं ग्राउंड ठरू शकते त्यांच्यासाठी. इतर ज्या गोष्टी आहेत की जसं त्यांनी जेवताना मला अरेस्ट केली, अमानुष व्यवहार केला असं ते म्हणतात, परंतु जेवणा ते खरंच जेवत होते का की त्यांच्यापुरती तेव्हा लगेच प्लेट भरून आणण्यात आली कारण बाकी कोणीच तिथे जेवताना आपल्याला दिसत नाही, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची सत्यनिष्ठता ती तपासली जाईल, परंतु हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नोटीस दिली नसेल तर. नक्की, धन्यवाद असीम सर, आपण सविस्तर विश्लेषण केलं, बोललात आणि माहिती दिली त्याबद्दल. असीम सरोदे आपल्यासोबत होते, कायदेतज्ञ, जे आपल्याला वेगवेगळे कच्चे दुवे किंवा काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडू शकतं याविषयी सांगत होते. त्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की जर नोटीस त्यांना बजावली गेली नसेल तर तो कच्चा दुवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांना नक्कीच याविषयी सांगितलं जाईल पण कारवाई होईल असं मला वाटत नाही, असं वैयक्तिक प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी दिलेली आहे. नारायण राणे यांच्यावर कुठली कुठली कलमं लावली गेली होती त्यावर आपण नजर टाकणार आहोत. नारायण राणेंवर जी कलम लावली गेली ती आपण बघतोय, कलम 500, कलम 505(2), कलम 153(b)(1)(k), भारतीय दंडविधान कलमात ही वेगवेगळी कलम नारायण राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर लावली गेली. कोरोना संदर्भात आज दिवसभरामध्ये खूप राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, प्रतिक्रिया उमटल्या, या सगळ्याविषयी बोलणार आहोत. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून राजकारण सुरू झालेलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्यतेबाबत राजकीय नेते भाष्य करत आहेत, दुसरीकडे कोरोनाची तिसरी लाट लोकून धरण्याकरता प्रयत्नही केले जात आहेत. राज्यात तिसऱ्या लाटेवरून राजकीय नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसते आहे, त्याचबरोबर तज्ज्ञांमध्येही मतभिन्नता दिसून येते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे मंत्री काय म्हणाले, नजर टाकूयात. आपण जेवढी काळजी घेऊ, म्हणजे मास्क चेहऱ्यावर असणं, बरोबर नाकावर असणं, थोडं अंतर पाळणं असेल, परवाकडेच मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलं की जास्ती गर्दीचे कार्यक्रम टाळा, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळत ठेवल्या तर अर्थचक्र आपलं तेवढं जास्ती वेळ चालू शकतं आणि जे अर्थचक्र चालण्यासाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या लांबीने चालू शकतात. चाकरमानी यायला ऑलरेडी 2 दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि जे चाकरमानी कोकणामध्ये म्हणजे विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांना कुठेही असा RT-PCR त्रास झालेला नाही. उलट काल मी देखील दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून असं जाहीर केलेलं आहे की ज्या ठिकाणी अँटीजेनची आवश्यकता आहे तिथं गावामध्ये जाऊन अँटीजेन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, परंतु RT-PCR कोणालाही थांबवलं जाणार नाही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे. गर्दी टाळणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यावर आम्ही ज्या काही लहान मुलांवर येणारी लाट, नंतर बाधित होणारे रुग्ण, याच्यातही महानगरपालिका, राज्य सरकार किंवा केंद्र सगळे आम्ही तत्पर आहोत, काम करतो आहोत, सेवा देतोय, पण लोकांनी पण थोडं समजलं पाहिजे. आणि म्हणूनच काल काँग्रेसच्या मंत्री महोदय नितीन राऊतनी नागपुराचं वर्णन केलं, आज मुंबई त्याच उंबरठ्यावर आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत आणि गर्दी न करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली बघणार आहोत. तुम्ही केलेला एक फायदे की व्यासपीठावर आम्ही बसलो होतो, तिथे ठेवलं होतं, पण सहज शेजारी शेजारी लोक बसले होते, हे योग्य नव्हतं. आणि त्यामुळे आता इथून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम स्वीकारायचे नाहीत, स्वीकारू नये असं जे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते माझ्या मते योग्य आहे. मी माझ्या फुर्तीची काळजी घेणार आहे की असे हजारोच्या संख्येने लोक जमतील त्या ठिकाणी सहसा मी जाणार नाही. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारनं गर्दी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाबाबत काय प्रतिक्रिया दिली बघूया. हे उघड्या भीती दाखवतंय तिसरी लाट तिसरी लाट, भीती दाखवून यांना घरातच बसायचंय बंदिस्त याच्यात. तिसरी लाट अख्ख्या बाकीच्या राज्यात नाही आहे, फक्त महाराष्ट्रातच आहे का? आणि एवढंही करून पण 1,57,000 लोक गेली ना कोरोनामध्ये. वॅक्सिन नाही, डॉक्टर नाही, नर्स नाही, वार्डबॉय नाही, काय अवस्था आहे दयनीय वैद्यकीय. त्यांनी ह्या विषयावर बोलूच नाही, बोलायचं तर एकच बोला, हात चोळा आणि मास्क लावा. डॉक्टर उदय कुलकर्णी सदस्य महाराष्ट्र टास्क फोर्सचे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोलूया. डॉक्टर उदय, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून राजकारण सुरू झालेलं आहे, राजकारणाकडे जरी दुर्लक्ष ठेवलं तरी तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याविषयी तुम्ही काय सांगाल? आपल्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की WHO, ICMR वेगवेगळ्या वैद्यकीय संस्थांनी या ठिकाणी तिसऱ्या लाटेबद्दल अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि त्यामुळेच बरेच जण त्याचाच अंदाज घेऊन या ठिकाणी तिसऱ्या लाटेसाठी आपल्यावरती त्याचा हल्ला कमी व्हावा याच्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर काही तथ्य जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चिली जात आहेत ती म्हणजे पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रभावित झालेले जे कोणी लोक होते त्यांची संख्या 20-30% जर समजली 20-25% आपण असं म्हणतोय की 45-40 कोटींचं आपण आज या ठिकाणी लसीकरण केलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 20-25% ते. आणि काही जण असे आहेत की ज्यांना त्या ठिकाणी झालंय पण लक्षात आलं नाही, म्हणजे 60-70% लोकांना या ठिकाणी कोरोनाचा कुठे ना कुठेतरी स्पर्श होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे कदाचित हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांवरती याचा हल्ला हा त्या मानाने कमी प्रमाणात असेल. जरी समजा तिसरी लाट आली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्यावरती परिणाम होणार नाही. आणि गेले 1.5 महिने आपण बघतोय की लोक बऱ्यापैकी मुक्तपणाने सगळीकडे फिरत आहेत आणि तरीही आकडे वाढताना जे काही आपल्याला त्या ठिकाणी दिसायला प्रत्यक्षात हवे होते त्या प्रमाणात आपल्याला बऱ्यापैकी, आणि हे आपलं सुदैव म्हणा किंवा कदाचित आलेली हर्ड इम्युनिटी असावी ज्याच्यामुळे बऱ्याच तज्ञांचं असं मत आहे की कदाचित तिसरी लाट यावेळी आली तरी ती अगदी सौम्य स्वरूपाची असेल. जशी 1918 साली तिसरी लाट आली होती पण ती सौम्य होती, तसंच यावेळी वेळी असू शकेल असं बऱ्याच वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांचं म्हणणं आहे. नक्की उदय सर, आभार आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल. बातमी आणि बरंच काही बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचा अडसर दूर झाला, मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा पुणे मनपाचा डाव उधळला गेला. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची बदली झाली रद्द. ST कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न लागला मार्गी. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल. स्वागत. बातमी आता आपण नाशिक मधून बघणार आहोत. एका भोंदूबाबाची ही बातमी आहे, सगळ्या प्रकारच्या तुमच्या समस्यांचं निवारण करून मिळेल अशी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भांडाफोड केला. एका डमी महिलेला किंवा पीडितेला मूल व्हावं अशी मनोकामना घेऊन त्याच्याकडे पाठवण्यात आलं. या भोंदूबाबानं तिच्याकडून 50,000 रुपये आणि लाल रंगाच्या साडीची मागणी केली. नाशिकच्या गंगापूर रोड या उच्चभ्रू परिसरामध्ये भोंदूबाबाचा गोरखधंदा सुरू होता.
गणेश महाराज या बुंदू बाबाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्याकडून अधिक चौकशी केली जाते. जादूटोणा विरोधी कायदा आणि विनयभंगाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आप या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या ठिकाणी त्याचं भांडाफोड केलेलं आहेत. एक डमी पेशंट पाठवलं होतं, मुलबाळ होत नाही असं सांगितलं होतं, परंतु त्यांना मुलबाळ ऑलरेडी आहे, परंतु तरी बाबाला ते ओळखता आलं नाही. त्यांनी 50,000 रुपये खर्च सांगितला व आपल्या दैवी सामर्थ्याच्या जोरावरती आपण मुलबाळ देऊ असं सांगितलं. आता जादूटोणा विरोधी कायदा आणि 354 विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आप प्रयत्न करत आहेत. त्यांनी 50,000 रुपयाची मागणी केली आणि त्यांनी स्वतःहून दक्षिणा पण मागितली, तर आम्ही 500 रुपये त्यांना देऊ केले होते. तर ते म्हणे त्यांनी हातवर केले, एवढे नाही मला जास्त पाहिजे म्हणे. म्हटलं बाबा आम्ही सोलून लपून इथं आलेलो आहोत, आमच्याकडे एवढेच पैसे, आता उद्या तुम्ही म्हणाल तेवढे पैसे मी घेऊन येते. तर ते म्हणे सुरुवातीला आल्या आल्या मला 25,000 दे, बाकीचे नंतर दे पूजा झाल्यानंतर, असं त्यांनी 50,000 मागितले. लज्जास्पद म्हणजे त्यांनी माझा हात हात धरून त्यांच्या डायरेक्ट मांडीवर ठेवला, तीच खूप मोठी लज्जास्पद गोष्ट झाली, एकंदर ते बरोबर नाही आहे. आमचे प्रतिनिधी नाशिकचे लक्ष्मण घाटोळ आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, वारंवार अशा भोंदूबाबाच्या भूलतापांना सगळे म्हणजे त्याच्या आहारी जातात आणि हवे तेवढे पैसे त्याच्यावर खर्च करतात, हा नाशिकमधला प्रकार अनिसच्या माध्यमातून समोर आला, काय सांगाल? कुठलाही व्यक्ती एखाद्या संकटात सापडला की तो अशा भोंदूबाबांच्या आहारी जातो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचाच एक प्रत्यय नाशिकमध्ये आला. खरं तर या भोंदूबाबाकडनं वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात करून सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण केलं जाईल असं सांगून हा भोंदूबाबा जो आहे तो लोकांना गंडा घालत होता आणि याचाच भांडाफोड करण्याचा निर्णय आप आणि अनिसच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर नाशिकमध्ये जो काही प्रकार घडला तो सर्वांच्या समोर आहे. यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आपचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. भावे सर, नेमकं काय प्रकरण होतं? वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातनं तणावग्रस्त अवस्थेत जगणारी जनता त्याचा गैरफायदा घेत या पद्धतीचे ज्योतिषी भोंदूबाबा वेगवेगळे व्रतवैकल्य सांगतात. देवाचा गैरवापर, देवाच्या नावाचा गैरवापर आणि त्यांच्या श्रद्धेचं भांडवल करत लोकांना लुटण्याचं सत्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू होतं. पैकी हा एक बाबा आहे. या बाबांनी 50,000 रुपयाची भरभक्कम रक्कम आमच्याकडे मागितलेली होती आणि हे सगळं करत असताना काळ्या साड्या घाला, पिवळ्या साड्या घाला, वेगवेगळे आमिष पण दाखवत होता तो. आणि बाळ होत नाही तर ते कसं होत नाही ते मी बघतो असं सांगत फसवेगिरी त्याची सुरू होती. आणि त्याच दरम्यान त्याचा जो अखंड तांडव चालू होता आणि त्याचा जो दहशतवाद चालू होता आणि मॅन हँडलिंग जे चालू होतं ते लाज आणणारं होतं. आणि ज्या पद्धतीनं स्त्री लंपटपणा असतो त्याचं पूर्ण उदाहरण आम्हाला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. आपल्यासोबत ज्या तक्रारदार महिला आहेत, ज्या या ठिकाणी डमी म्हणून त्या ठिकाणी गेल्या, त्या स्वतः आहेत, काही नेमकं काय घडलं त्यावेळेला? तुम्ही तक्रारदार म्हणून पोलिसांदेखील तक्रार दिली, काय काय घडलं त्यावेळेला? एकंदरीत काल रात्री मला भावेसरांचा फोन आला होता. तर भावेसरांचं असं म्हणणं आहे का, एक भोंदू बाबा आहे जो नाशिकमध्ये खूप सामान्य जनतेला लुबाडतोय. मुद्दा काय नेमकं? डायरेक्ट थेट मुद्द्यावर सांगा. थेट मुद्द्यावर म्हणजे आम्ही एक प्रकारे तिथे त्याचा एक प्रकारे भांडाफोड करायलाच गेलो होतो. तर तिथे त्यांनी गेल्यावर आधी सुरुवातीला मी सांगितलं मला मूल होत नाही आहे, तर मला सासरचा खूप छळ होतोय, तर त्या पद्धतीने मला अपेक्षा आहे तुमच्याकडून बाबा तुम्ही काय पूजा करू शकता, करा काय असेल मला फळ द्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला 50,000 रुपये रक्कम द्या एक दक्षिणा म्हणून. तुमची जर ती रक्कम द्यायची तयारी असेल तर तुम्ही इथं बसा, नाही तर तुम्ही निघून जा. तर म्हणलं नाही बाबा आम्हाला अपत्य पाहिजे, तर तुम्ही घ्या ते पैसे, काय हरकत नाही. त्यानंतर मग आम्ही सर्वजण बाबांसमोर बसलेलो होतो. मग बाबांना म्हटलं मी, बाबा मला एकांतात तुम्हाला काही सांगायचं आहे म्हटलं, पण जेंट्स लोकांसमोर मी सांगू शकत नाही. तर मग सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं. मग तिथं बसल्यानंतर बाबांनी सर्वप्रथम हातामध्ये घेतला, तर ते म्हणे ही अंगठीचा खडा कुठला घातला वगैरे काय. तर मी त्यांना सांगितलं आईने घेतला. त्या प्रकारे त्यांनी डायरेक्ट माझा हात त्यांच्या मांडीवर ठेवला. तर मांडीवर ठेवल्यानंतर त्यांनी तो हात दाबायला सुरुवात केली. एकंदरीत मी त्यांना सांगत होते का काय सर्व प्रकार आहे. तर जसं पोलिसांना कसं बोलवलं? पोलिसांना बोलवलं आम्ही इथं आलो होतो त्यांना तक्रार द्यायला.
आपण बघतोय अशा प्रकारे ही संपूर्ण घटना जी आहे ती नाशिकमध्ये घडलेली आहे आणि या प्रकरणी आता नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यामध्ये जादूटोना विरोधी कायद्याचे काही कलम लावण्यात आलेले आहे आणि या महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा देखील कलम देखील या तक्रारीमध्ये लावण्यात आलेला आहे आणि हा बोंदू बाबा देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे. नक्की धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अत्यंत भयानक हे नाशिकमधलं प्रकरण ज्याचा भांडाफोड झाला. यासह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.